कुपवाडमध्ये बेकायदेशीर भिशी चालवून तीस हजारांची खंडणी मागणारा बसवराज शिवया मठपती राहणार शरदनगर कुपवाड यांच्यावर रविकांत शिगवण वर्ष अठ्ठावन्न राहणार माधवनगर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संशयित आरोपी हे त्याच्या राहते घरी बेकायदेशीर साप्ताहिक भिशी घेतात बिशी घेऊन मासिक व्याज वेगवेगळ्या दराने घेऊन बेकायदेशीर सावकारी करत आहेत फिर्यादी यांनी सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीसपासून आज अखेर प्रत्येक महिन्याला एक हजार रुपयेप्रमाणे त्रेचाळीस हप्ते म्हणजे त्रेचाळीस हजार संशयित आरोपीने घेऊन फिर्यादीने वीस हजार रुपये घेतलेल्या कर्जापोटी चार हजार रुपये व्याज स्वीकारले आणि नंतरच्या दहा हजार कर्जासाठी प्रत्येकी महिना दहा टक्के व्याजाप्रमाणे पाच हजार रुपये व्याज स्वीकारले सध्या फिर्यादीच्या कर्जाची वीस हजार रुपये मूळ रक्कम आणि नंतर घेतलेले दहा हजार असे एकूण तीस हजार रुपये कर्ज शिल्लक ठेवून फिर्यादीचे भिशीचे त्रेचाळीस हजार रुपये व्याजापोटी वाळीत करून संशयित आरोपीने फिर्यादीला भिशीमध्ये जमा झालेली रक्कम परत न देता फिर्यादीकडून तीस हजार रुपये आणखी मागणी करीत आहे म्हणजेच फिर्यादीचे यापूर्वी दिलेले व्याज नऊ हजार आठशे रुपये आणि फिर्यादीचे त्रेचाळीस हजार रुपये असे एकूण बावन्न हजार आठशे रुपये जमा करून घेतले असून फिर्यादीला तीस हजार रुपये खंडणी स्वरूपात मागणी करीत आहे त्याच्या वसुलीसाठी त्याने फिर्यादीस शिविगाळ आणि दमदाटी केली आहे संशयित आरोपी याच्या त्रास आणि दमदाटीमुळे फिर्यादी मिरज एमआयडीसी स्टेशन दर्शन टेक्स्टाईल येथील काम सोडून सध्या इचलकंजी येथे पार्वती इंडस्ट्रीज येथे काम करीत आहे अशी तक्रार फिर्यादीने कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार संशयित आरोपी बसवराज मठपती याच्यावर भारतीय दंडविधान कलम तीनशे पंच्याऐंशी पाचशे चार पाचशे सहा महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम एकोणचाळीस बेचाळीस आणि पे पंचेचाळीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या अनुषंगाने पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला अठरा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीचा आदेश दिला आहे